AIN News, शोध सत्याचा वेद बातमीचा. वैद्यनाथ साखर कारखान्याचा 21वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला असे या प्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी वैजनाथ येथे साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आत्मा आहे. त्यांचे नाव याच्याशी जोडले गेले आहे. हा कारखाना सर्वांचाच आहे. शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठे हात जोडण्यासाठी भावना निर्माण होऊ नये म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत मी हा कारखाना सुरू करते. तथापि यात कुणीही राजकारण करता कामा नये, अडचण निर्माण होणार नाही असे सर्वांनी वागावे असे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. वैजनाथ साखर कारखान्याचा 21वा बॉयलर अग्नि प्रतिपदन समारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते अतिशय साध्या पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी सभासद शेतकऱ्यांसमोर त्या बोलत होत्या. प्रारंभिक कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे यांच्या हस्ते सप्तनिक बॉयलर संचाची विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार तथा संचालक आर टी देशमुख, वैजनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे, व्यंकटराव कराड, त्र्यंबकराव तांबडे, गणपत बनसोडे, श्रीराम मुंडे, कार्यकारी संचालक पी एस दीक्षित आदींसह सभासद शेतकरी, खाते प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. जगदीश शिंदे, AIN News, परळी.